हे मोड आलेले मूग मी वाफून घेतलेले आहे, आज मी भट्टी उसळ करणार, फोडणीसाठी मोहरी घेणार आणि जरा जिरा आणि मिरी, भाजलेला तो पावडर, गरम मसाला, थोडं हिंग घालायचं आणि मग हे मूग घालायचे, नंतर खवलेला नारळ आणि गार्निश करायला थोडी कोथिंबीर आणि जरा मीठ घालायचं. ही आम्ही भट्टी उसळ अशी करतो. ती आता मी फोडणी घालते. कढई मी ठेवलेली आहे, तेल घातलेले आहे, गॅस ऑन केलेला आहे. जरा मी मोहरी घालते आणि त्याचबरोबर हा जो जिरा आणि मिरीचा पावडर तो पण घालून घेते आणि जरा मिक्स करून घेते. भट्टी उसळ म्हटले तर जरा, कारण कांदा नसतो ना, जरा हिंग घालायचं, जरा मिक्स करून घेते. आता हे वाफून घेतलेले मूग मोड काढलेले वाफून घेतले ते घालून घेऊन मिक्स करून घेते. आता हा नारळ खवलेला आहे तो घालून सगळा मिक्स करून. आता मी हा, तुम्हाला पाहिजे तर गूळ घालू शकता, मी घालून घेते आणि जरा मिक्स करून घेते. आता किंचित असं पाणी घालून वाफून घेते जरा, म्हणजे जरा शिजू दे. आता हा गरम मसाला घालून मिक्स करून घेते. आता थोडी गार्निश करायला अशी कोथिंबीर घालून मिक्स करून घेते. ही अशी भट्टी मुगाची उसळ झालेली आहे, जरा गॅस बंद करून घेते. अशी ही मुगाची भट्टी उसळ झालेली आहे. जर का ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स लिहा. धन्यवाद.